आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील रस्त्याच्या साईड पट्ट्या उद्ध्वस्त, भ्रमणध्वनी कंपनीच्या प्रतापामुळे वाहने रुतण्याचा धोका. शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील रस्त्याच्या साईड पट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. एका भ्रमणध्वनी कंपनीच्या प्रतापामुळे पावसाळ्यात अवजड वाहने रुतण्याचा धोका निर्माण झालाय. एखाद्या शेतकऱ्याने 10 फूट पाण्याची लाईन खोदायची असेल तर 1000 रुपये शासन भरून घेतं. इथं तर शेकडो किलोमीटरचा रस्ता एका बाजूने उद्ध्वस्त करण्यात आलाय. केबल टाकण्यासाठी एका भ्रमणध्वनी कंपनीने हा प्रताप केलाय. खोदकाम केल्यानंतर पुन्हा त्यांची डागडुजी करण्याचं काम संबंधित ठेकेदारांचं आहे, पण त्यांनी तसं केलेलं नाही. परिणामी आता पावसाळ्यात उद्ध्वस्त झालेल्या साईड पट्ट्यांमुळे अवजड वाहनं रुतण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानं या प्रश्नी तातडीनं लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी साईड पट्ट्या करून घ्याव्यात अशी मागणी होत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.